काष्टी आणि पंचक्रोशीत गणपती आले की डॉक्टर संतोष जाठार यांच्या घराच्या गौरीच्या समोरील देखाव्याची चर्चा होते. त्याला कारणही तसंच आहे, कारण गेल्या 25 वर्षापासून पुणे आणि मुंबईच्या परंपरेनुसार काष्टीसारख्या ग्रामीण भागात हालते देखावे करण्याची परंपरा त्यांनी जपली आहे. 1992 सालापासून त्यांनी ही आवड जपली आणि त्यामध्ये सातत्य राखलं आहे. या सजावटीची चाहूल त्यांच्या घरी गणेशोत्सवाच्या 1 महिना अगोदरच सुरू होते. दरवर्षी अगदी नित्यनियमाने ते नवनवीन विषय घेऊन महालक्ष्मीसमोर आकर्षक असा देखावा सादर करत असतात. याची उत्सुकता देखील परिसरातील लोकांना तसेच महिला भगिनींना असते. अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे श्री गणराजेरीतून उधळणाऱ्या तेज फुलांनी महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती श्री शिवराज आणि या चैतन्यदायी गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या चरणी त्रिवार अभिवादन करून उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे. जठार परिवाराच्या माध्यमातून आज आपण सर्व अनुभवणार आहोत नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी हा संकल्प करणारे संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज हे शिंपी कुळात जन्मले. श्री नामदेव महाराजांचा 15 जणांचा परिवार पंढरपुरात अत्यंत गुण्या गोविंदाने नांदत होता. नामदेव महाराज 5 वर्षांचे असताना नामदेवाच्या आईने नामदेवाला दुधाची वाटी आणि नैवेद्याचं ताट विठ्ठलासमोर ठेवण्यासाठी पाठवलं. नामदेव महाराजांनी विठ्ठलाला सांगितलं, मी डोळे झाकून घेतो, तू नैवेद्य खा आणि दूध पिऊन टाक. जर तू नैवेद्य खाल्ला नाहीस आणि दूध प्यायला नाहीस तर मी डोकं आपटून घेईन असंही बजावलं. पांडुरंग नामदेवाची भक्ती पाहून प्रकट झाले आणि त्यांनी नामदेवांच्या हातून नैवेद्य खाल्ला आणि दूधही प्राशन केलं. नामदेव महाराजांच्या कीर्तन भक्तीमध्ये सर्वसामान्य लोकांचा उद्धार व्हावा व त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी हा त्यांचा उद्देश होता. नामदेव महाराज कीर्तन करीत असताना पायी घुंगरू, डोक्यावर पगडी, कमरेला उपरणे आणि हातात विणा व चिपळ्या घेऊन कीर्तन करणाऱ्या महाराजांच्या कीर्तनास अलोट गर्दी जमत असे. एकदा नामदेव महाराज ओंढ्या नागनाथाच्या मंदिरासमोर कीर्तन करत होते. डॉक्टर संतोष जठार यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या विषयावर, मग सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, समाज प्रबोधनपर, जसे स्त्री भ्रूण हत्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग, साक्षरता अशा देखाव्यातून सामाजिक संदेश दिलाय. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, गोरा कुंभार, कृष्णलीला, गोवर्धन पर्वत, भीष्मासूर वध, रेड्यामुखी वेद, उंदराची गणेश आरती, शिवराज्याभिषेक सोहळा अशा विविध विषयांवर त्यांनी हलते आणि अतिशय मनोरंजनात्मक देखावे सादर केले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असून खास करून महिला भगिनींचा सहभाग मोठा दिसून येतोय. उत्सुकता म्हणून बाळगोपालांची गर्दीही पाहावयास मिळत आहे. यावर्षी ते या हळदीकुंकवाच्या निमित्तानं महिला भगिनींना तुळशीची 500 रोपं भेट देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय. सोबतच तुळशीचे औषधी गुणधर्म काय आहेत याची माहिती पुस्तिकाही दिली आहेत. या कामी डॉक्टर संतोष जठार यांना त्यांचे बंधू श्री गणेश जठार, श्री विठ्ठल जठार, तसेच सौ शोभा जठार, सौ चैताली, सौ निकम, सुधांशु आणि पूजा यांची मदत होत आहे. गेल्या 25 वर्षापासून या गौरी गणपती समोर मी मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं हलते देखाव्यांची परंपरा सादर करीत आहे. गेल्या स्वतःला आवड असते आणि त्या आवडीतनं छंद जोपासले जातात, त्या माध्यमातूनच मी या गौरी गणपतीच्या निमित्तानं सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक आणि सामाजिक उपदेशपर असे देखावे गेल्या 25 वर्षापासून सादर करीत आहे. त्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग, तसेच ऐतिहासिक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरही देखावे सादर केलेले आहेत. तसेच धार्मिक देखाव्यांमध्ये संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलवले,
भिंत चालवली, संत गोरा कुंभार, तुकाराम महाराज वैकुंठ गमन, तसेच गेल्या वर्षी सादर केलेला भीष्मासुराचा वध, तसेच याही वर्षी नामदेव महाराजांवर नामदेव महाराजांच्या जीवनपटावर देखावा सादर केलेला आहे. यामध्ये महाराजांच्या आयुष्यातील 3 प्रसंगाचा या ठिकाणी मी सादर केलेला आहे. या कामी मला माझा धाकटा भाऊ गणेश याची खूप मोठी मोलाची मदत होते, तसेच घरच्यांचीही मोठी साथ असते. या गणेश उत्सवाच्या निमित्तानं कुठेतरी एक सामाजिक उपदेश देण्याचा मला संधी मिळते, तसेच या संधीतनं मी कुठेतरी समाजासाठी काहीतरी चांगला उपदेश देण्याचं काम या ठिकाणी मी करत आहे. या कार्यक्रमासाठी गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांची तसेच महिला भगिनींची मोठी उपस्थिती असते. आणि या गौरी गणपतीचा सण म्हटलं की निश्चितच थोडस कुठेतरी मलाही 1-2-3 महिन्यापासून याची चाहूल लागते आणि दरवर्षी कुठला विषय घेऊन समाजासमोर यावं याचा विचार मी करत असतो. या सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी माझी आई सौशोभा, वडील विठ्ठल जठार, तसेच माझी पत्नी चैताली, तसेच माझी भाऊजाई नीलम, तसेच मुलं सुधांशु आणि पूजा यांचंही मला मोलाची साथ लाभते. तसं पाहायला गेलं तर मी पडद्यावरचा कलाकार आहे, परंतु माझा भाऊ गेली 25 वर्ष याचा सूत्रधार आहे. विषय मी निवडायचा आणि बाकीचे सूत्र त्याने हलवायचे, त्याची मला मोठी साथ भेटते. प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, श्रीगोंदा.